गणेशोत्सव 2020 आपल्यासाठी घेऊन आलो आहोत। गणेशोत्सवानिमित्तानं सिटी चॅनल प्रस्तुत मंगलमूर्ती मोरया। मंगलमूर्ती मोरया कोविड योद्धा विशेष भाग। सिटी चॅनल प्रस्तुत गणेशोत्सव 2020 मध्ये विशेष मंगलमूर्ती मोरया कोविड योद्धा विशेष भाग। सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, सोंदिल लाल विराजे सुत गौरी हर को, साथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुख दाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन जमता। जय देव जय देव। दर्शकों नमस्कार। मोठ्या जल्लोषात उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे। खरं तर वर्षानुवर्ष सामाजिक चळवळ म्हणून गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा व्हायला लागला आणि पुढे घरगुती स्वरूपातही कौटुंबिक एकात्मतेसाठी गणेशोत्सवाला मोठं महत्त्व प्राप्त झालं। गेल्या काही वर्षापासून सिटी चॅनलच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देत असताना सामाजिक जनजागृतीच्या भावनेतून गणेशोत्सव प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम आपण घेत असत। मात्र यावेळी कोरोनाने सर्व जग ठप्प केलंय। कोरोनामुळे संपूर्ण परिस्थिती विस्कळीत झाली आणि याचा फार मोठा परिणाम आर्थिक व्यवस्थेवर झालेला आहे। खरं तर कोरोना अर्थात कोविड-19 संसर्गजन्य आजार असल्याने समूह जमाव जमण्यास विरोध आहे, निर्बंध लादण्यात आले। खरं म्हणजे गणेशोत्सव म्हटला म्हणजे नवचैतन्य, मोठा जल्लोष आणि उत्साह दरवर्षी आपल्याला पाहायला मिळत असायचा। यंदाही घरोघरी गणेशोत्सव गणपती बसवताना तोच जल्लोष उत्साह निश्चित आहे। मात्र सार्वजनिक गणेशोत्सवावर प्रचंड निर्बंध आलेत, अर्थात ते आपल्या सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी। आणि म्हणूनच गेल्या 8 वर्षापासून सिटी चॅनलच्या माध्यमातून प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम जो आपण घेत होतो गणेशोत्सव प्रश्नमंजुषा, तो यावर्षी आपल्याला सार्वजनिक गणेश मंडळात घेता येणार नाही। मात्र ज्या कोरोनाच्या संकटाने सर्व विस्कळीत झालंय, त्याच कोरोनाच्या संकटावर मात देण्यासाठी डॉक्टर, पोलीस, प्रशासनातील अधिकारी, आरोग्य कर्मचारी हे मोठ्या निकराने कोरोनाशी संघर्ष करतायत, झुंज देत आहेत आणि तेच खऱ्या अर्थानं हे कोरोना योद्धे ठरलेत। याच कोरोना योद्ध्यांचा सन्मान करायचा गणेशोत्सवाच्या माध्यमातून, याच कोरोना योद्ध्यांच्या भावना जाणून घेण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा उपक्रम आपण हाती घेतला आहे। आणि म्हणूनच सिटी चॅनलच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा मंगलमूर्ती मोरया कोविड योद्धा विशेष भाग आपण घेत आहोत। याच भागाअंतर्गत कोविड काळात धुळे जिल्ह्यात ज्या जबाबदार अधिकाऱ्यांचं मोलाचं योगदान राहिलंय, ज्या सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचं मोलाचं योगदान राहिलंय, यांच्याशी आपण 11 दिवस संवाद साधणार आहोत। त्यांच्या कार्याची आपण दखल घेऊन जनमानसात जनजागृती करणार आहोत। म्हणूनच चला तर मग दर्शक हो नमस्कार। सिटी चॅनल प्रस्तुत गणेशोत्सव मंगलमूर्ती मोरया या कोविड योद्धा विशेष भाग यात आपलं मनापासून स्वागत। कोविड काळात जनजागृती करणे, चुकीच्या कार्यपद्धतीला प्रतिबंध करण्याचं मोलाचं योगदान, जनजागृतीची भूमिका ही संपूर्ण पोलीस दलाने घेतली आणि या पोलीस दलाचे प्रमुख म्हणून चिन्मय पंडित साहेबांचं योगदान कार्य मोलाचं आणि महत्त्वाचं राहिलं आहे। आणि त्यांचा संपूर्ण गणेशोत्सवाचा दरम्यानचा अनुभव आपण विचारणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार। गणेशोत्सवाच्या आपल्यालाही शुभेच्छा। खरं तर सर गणेशोत्सव म्हटला, कुठलाही सण उत्सव म्हटला की पोलीस दल आणि त्या सण उत्सवात ते कायम सेवेत कार्यरत असतात आणि सेवा करून त्यांना उत्सव साजरा करायचा असतो। पोलीस खात्यात असताना प्रतिवर्षी साजरा होणारा गणेशोत्सव आणि ह्यावर्षी साजरा होणारा गणेशोत्सव, कारण कोविडचा फार मोठा धोका सर्वत्र आहे, अशा काळात जमाव जमवण्याला प्रचंड मनाई आहे, प्रतिबंध आहे, अशा काळात आपला अनुभव काय दरवर्षीचा गणेशोत्सव? सर्वप्रथम मी
सर्व धुळेकर जनतेला गणपती उत्सव आणि येणारा जो मोहरम आपल्या मुस्लिम बांधवांचा सण आहे त्याकरता सर्वांना शुभेच्छा देतो. हा जो या वर्षीचा जो सण आहे तो अत्यंत वेगळ्या प्रकारचा आहे, कारण आपण पाहतो आहोत की केवळ धुळेच नाही, केवळ महाराष्ट्रच नाही, भारत नाही, तर पूर्ण जग हे कोविड-19 या विषाणूच्या प्रादुर्भावातनं चाललेलं आहे. एकट्या धुळ्यामध्येच आपण जवळपास 6,500 केसेसच्या वर गेलेलो आहोत, 200 लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर ही अत्यंत गंभीर अशी परिस्थिती या विषाणूमुळे ओढवलेली आहे. आणि गेले मला आठवते 22 मार्चपासनं, मी जॉईन झालो 26 फेब्रुवारीला, आणि साधारण 15 ते 20 दिवसानंतर लगेचच लॉकडाऊन सुरू झाला 22 मार्चनंतर. आणि गेले 6 महिने आपण म्हणजे सर्वच पोलीस यंत्रणा असेल, प्रशासन असेल, महानगरपालिका, आरोग्य विभाग, सर्व ह्या विषाणूशी आपण अक्षरशः झुंज देतो, लढा देतो. तर या पार्श्वभूमीवरती हा जो गणपती उत्सव आणि हे जे मोहरम आहे ते देखील एकत्र आले त्यावर्षी, त्यामुळे हे अत्यंत विशेष असे आहेत. आणि मी म्हणजे नेहमीच सांगतो की एखादी परीक्षा असते तर परीक्षेत 2 मार्काचे प्रश्न असतात, 3 मार्काचे असतात, आणि काही मोठे जे प्रश्न असतात ते 10 मार्काचे असतात. तसं आमच्या पोलीस डिपार्टमेंटसाठी इतर बंदोबस्त हे 1-2 मार्काचे प्रश्न आहेत, परंतु गणपती उत्सव हा जो आहे हा आमच्यासाठी 10 मार्काचा प्रश्न आहे. आणि या विशेष परिस्थितीमुळे तर तो अत्यंतच आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. खरंतर गणेशोत्सव हा 10 मार्काचा प्रश्न आहे, याच्यातून गांभीर्य आपण लक्षात आणून दिलं आहे सगळ्यांच्या. आणि मला वाटतं पोलीस दल असेल, आरोग्य प्रशासन विभाग, प्रत्येक जण काळजी घेतो, सूचना देण्याचं त्यांचं काम आहे, त्यांचं पालन होतं की नाही होतं हे पाहण्याचं काम आहे. मला वाटतं बेफिकीर लोक आहेत, तशी जबाबदार लोकही आहेत, नागरिकही, जबाबदार नागरिकही त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात. मात्र सर आजही आपण गणेशोत्सव पाहिला तर नाहक काही लोक फिरताना दिसतात, म्हणजे कोविडचा काळ आहे आणि एक व्यक्ती जाऊन पण गणपती घरापर्यंत आणू शकत होता. मात्र शहरात आपण सकाळी जरी पाहिलं पूर्ण कुटुंब ते गणपती घ्यायला वगैरे हे जे काही आहे, मग जनजागृती जरी होत असली तरी तो उत्साह दिसत असतो. मात्र ती बेफिकिरी जी काही होते, कारण लहान लहान मुलं असतात तेही चाललं गणपती घ्यायला आणि कुठे संसर्ग होईल हे सांगता येत नाही. तर अशा नागरिकांना, जबाबदार नागरिकांना ज्यांना आपण सूचना दिली सांगितलं तरी समजेल अशांना आपण काय सांगू? नक्कीच यामध्ये खरं तर आपण आता मी सांगितलं की 6,000 जास्त केसेस झालेल्या आहेत, यापेक्षा परिस्थिती खूप वाईट होऊ शकली असती. परंतु काही चांगली लोकं आहेत, काही समजूतदार लोकं आहेत, डॉक्टर्स आहेत, जे जनजागृती आपले काही लोकप्रतिनिधी देखील आहेत, हे कंटिन्युअस जनजागृती चालू आहे आणि त्यामुळे बरेचसे लोक पालन करतात, म्हणजे मास्क घालणे किंवा अनावश्यकपणे घराबाहेर न पडणे. आम्ही देखील आमच्या पद्धतीने म्हणजे प्रत्येक माध्यमातून, सोशल मीडिया असेल किंवा मीडिया असेल, प्रेस नोट्स देत असतो, लोकांना जाऊन भेटणे किंवा आमच्या ज्या मीटिंग्स होतात त्याच्यातनं आम्ही सांगतच असतो. परंतु खरं आहे की काही बेफिकर लोकांमुळे ह्याचं आता म्हणजे परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाऊ शकते. आजही मी आता मार्केटमधनंच आलेलो आहो, तिथे बघतो तर बऱ्याच लोकांनी मास्क नाही. सुरुवातीला काय आम्ही प्रेमाने सांगतो, नंतर ऐकलं नाही तर थोडंसं दमदाटी करतो, आणि तिसरा काही उपाय नसेल तर आम्ही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करतो. तर अशा लोकांवरती कायदेशीर कारवाई आम्ही करू आणि इथून पुढे म्हणजे केलेली आहे आणि करतही राहू. तर आपल्यामार्फत मला हाच संदेश द्यायचा आहे की अजून हे संकट संपलेलं नाही, आपण बेफिकीर राहून चालणार नाही. म्हणजे आपला इतकी वाईट परिस्थिती तुम्हाला सांगायला आज हरकत नाही आहे की आपल्या घरातला एखाद्या व्यक्तीला हा संसर्ग होतो, अचानक तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागतो, तिथे जा भेटता पण येत नाही त्यांना, मग व्हेंटिलेटरवरती जातो, मग त्याचा मृत्यू होतो, मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराला पण जाता येत नाही. इतकी भीषण परिस्थिती असताना लोकांना त्याचं गांभीर्य अजून काही लोकांना कळत नाही आहे. परंतु आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही दुहेरी स्ट्रॅटेजी म्हणतो त्याला, की एकीकडे कारवाई चालूच ठेवायची, ज्यांना कळत नाही त्यांना कायद्याची कडक भाषा, प्रसंगी कठोर भूमिका घेऊन आम्हाला काही लोकांना मारायला लागतं, पर्याय नाही आहे त्याला, कारण ज्याला प्रेमाची भाषा कळत नाही त्याला दांडुक्याची भाषाही दाखवायला लागते. शेवटी वर्दी आहे, वर्दीला भीती वाटली पाहिजे लोकांना, भीती जर वाटली नाही तर ते कसं होणार. आणि दुसरा भाग जो आहे तो जनजागृतीचा, तर जनजागृतीमध्ये देखील आम्ही हे करत आहोत आणि पूर्ण प्रशासन ही आम्ही टीम म्हणून काम करतो आहोत. आणि परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील नागरिकांची जर साथ मिळाली नाही ह्याच्यात, तर केवळ प्रशासन एकट्या आघाडीवरती लढून काही उपयोग होणार नाही.
कारण आज आपल्याकडे जेवढे बेड्स अवेलेबल आहेत, जेवढे डॉक्टर्स अवेलेबल आहेत, जर आपल्या रुग्णांची संख्या ही वाढत राहिली तर एक दिवस असा येईल की आपल्याकडचे बेड्स आहेत, डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, ह्या कधीतरी कमी पडतील आपल्याला, आणि याची लोकांना अजून जाणीव होत नाही आहे. तर तो आम्ही जनजागृतीतून आम्ही ते करायचा प्रयत्न करतो आहे. लवकरच मला असं वाटतं की गणपती बाप्पा आमच्या या प्रयत्नांना यश देईल आणि आपण सर्वजण या अवघड परिस्थितीतनं लवकरात लवकर बाहेर येऊ. सर, आपण धुळे जिल्ह्यात जॉईन झालात, जॉईन झाल्यानंतरच्या काळात खरंच कोविड आणि हे सगळं सुरू झालं. आपण प्रचंड ॲक्शन मोडमध्ये असतात, म्हणजे आपल्याकडे जर एखादी तक्रार आली की तातडीनं ॲक्शन होते हे सगळ्यांना अनुभवलं, म्हणजे त्याच्यात काही दुजाभाव नाही की खाता असेल किंवा इतर तक्रार असेल, हे पाहिलं आपण. आल्यानंतर कोविडच्या याच्यामुळे पोलीस दलावर जे इतर गुन्हे असतील, काही असतील, त्यांच्या तपासावर त्याचा परिणाम होतो, अवैध काही व्यवसाय असतील त्याच्यावर कार्यक्षमतेवर तो परिणाम होतो, प्रचंड ताण येतो पोलीस दलावर. एक ताण तर आहेच आहे. आज माझा पोलीस कर्मचारी या जीवाच्या भीतीने, कारण जशी सगळ्यांना जीवाची भीती तशी आम्हाला देखील आहे. आज माझ्या पोलीस दलातील जवळपास 34 लोकांना कोरोना पॉझिटिव्ह झालेले आहेत आणि त्यांच्या घरच्यांची ती संख्या आणखीन मोठी आहे. इतर ठिकाणी आपण महाराष्ट्रात बघाल तर बऱ्याच पोलीस बांधवांनी त्यांचे जीव देखील दिलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये सतत भीती असते, टेन्शन असतं, घरच्यांचं देखील टेन्शन असतं, परंतु तरीही कर्तव्याला कुठेही माझा पोलीस बांधव कमी पडत नाही, त्यामुळे त्यांचं करावं तेवढं कौतुक मला कमी वाटतं. आणि हे देखील असताना काही महत्त्वाचे गुन्हे दाखल झाले. जसं मी सुरुवातीला आलो तेव्हा शिरूड होतं, शिरूडला आपल्या इथे मोठी ATM फोडी झाली होती, त्याच्यामध्ये 15 लाखाचा माल गेला होता. 15 दिवसाच्या आत आमच्या टीमनी ती सर्व गँग पकडली आणि त्यांना जेरबंद करून टाकलं आहे. किंवा मध्यंतरी आम्ही जवळपास 1 आठवड्यामध्ये 9 इल्लिगल वेपन्स किंवा पिस्टल्स ज्याला म्हणून ते आपण रिकवर केलेले आहेत. किंवा गांजाच्या रेड्स म्हणा तर आत्तापर्यंत मी आल्यापासून जवळपास 20 ते 25 गांजाच्या रेड झालेल्या, त्यातमध्ये सगळ्यात मोठी जी रेड होती त्याच्यामध्ये आम्ही 4000 किलो गांजा शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान इथून जप्त केला. जवळपास त्याची किंमत 2 कोटीच्या आसपास आहे. तर एवढ्या मोठ्या रेड्स ह्या कंटिन्युअस चालूच आहेत आणि अवैध धंद्यांचा वरती देखील आमचा कंटिन्युअस वॉच आहे आणि ॲक्शन पण चालूच आहे. परंतु हे काय आहे की आता कोविड ही आता आमची प्राथमिकता, एव्हा ना आमचीच नव्हे तर प्रत्येक डिपार्टमेंटची ही प्राथमिकता झालेली आहे, कारण इथे डायरेक्ट लोकांच्या आरोग्याचा आणि लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही असं काही नाही की रेग्युलर क्राईम वर्क चालूच आहे आणि हे देखील चालू आहे आणि आम्ही ते बॅलन्स करत दोन्ही ठिकाणी उत्तमतेने काम कसं होईल याबाबत आम्ही म्हणजे प्रयत्न आमचे चालूच राहणार आहेत. खरंतर कोविड काळात पोलीस दल प्रशासनाचं काम निरंतर चालू आहे. पोलीस दलावर प्रचंड ताण पडत असतानाही पोलीस दलाचं काम ॲक्शन मोडमध्ये प्रचंड संपूर्ण पोलीस दल आहे. खरंतर सर, गणेशोत्सव म्हटला की दरवर्षी आम्ही गणेशोत्सव प्रश्नमंजुषा घेत असतो. यावर्षी आम्ही बदल केला, कोविड योद्ध्यांचा सन्मान करायचं ठरवलं सिटी चॅनलच्या माध्यमातून. खरं तर तो जनतेच्या माध्यमातून होतो आणि ते कार्यातून लोकांना दिसतंय म्हणून पक्क पण आहे. आम्ही प्रश्नमंजुषेला प्रश्न विचारायचो, 3 आणि विजेत्यांना बक्षीस द्यायचो. आपल्यालाही आम्ही 2 प्रश्न विचारणार आहोत. गणपतीवरच विचारूया सर. गणपतीचं वाहन सांगता येईल? गणपतीचं वाहन मूषक किंवा उंदीर हे गणपतीचं वाहन असतं. अगदी अचूक उत्तर दिलंय पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित साहेबांनी. पुढचाही प्रश्न आपण विचारणार आहोत आणि पुढच्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं तर ते आपले विजेते ठरणार आहेत. पुढचा अत्यंत चांगला प्रश्न विचारतो. गणपतीचं आवडतं फुल सांगता येईल? गणपतीचं आवडतं फुल मला वाटतं लाल रंगाचं फुल गणपतीला वाहिली जातात आणि त्यामध्ये जास्वंदीचं फुल जे आहे जास्तीत जास्त गणपतीला वाहिलं जात असं. अगदी अचूक उत्तर दिलंय पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित साहेब. आपल्या प्रश्नमंजुषा भागाचे विजेते ठरलेत, त्यांचा आपण सिटी चॅनलच्या माध्यमातून आमच्या प्रायोजकांकडून सन्मान करूयात. सिटी चॅनल प्रस्तुत मंगलमूर्ती मोर्या कोविड योद्धा विशेष भागात पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित आपले विजेते ठरलेत आणि सिटी चॅनलच्या माध्यमातून आमच्या प्रायोजकांकडून त्यांना हे गिफ्ट पेपर आपण भेट देत आहोत. धन्यवाद. कोविड योद्ध्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रायोजकांकरवी सॅनिटायझर, मास्क आणि हँडग्लोव्ज आपण देतो. खरं म्हणजे शासन प्रशासनाची नियमावली
ही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. बेफिकीर लोक आहेत तसे या धुळे शहरात जबाबदार आणि जागरूक नागरिकही आहेत. म्हणून प्रत्येक जागरूक नागरिकांनी आपापल्या परिसरात घडणारे गुन्हे चुकीच्या गोष्टी आपल्या स्तरावर प्रतिबंध करता येत असेल तिथे प्रयत्न जनजागृतीचा नक्की केला पाहिजे. आवश्यकता तिथे पोलीस दलाची प्रशासनाची मदतही घेतली पाहिजे. मात्र हे कोविडचं संकट एकसंघपणे परतून लावण्यासाठी झुंज देण्यासाठी आपण प्रशासनासमवेत हातात हात घालून संघर्ष केला पाहिजे हे सिटी चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगतो. आणि पोलीस दलाच्या वतीनं पुन्हा एकदा पोलीस अधीक्षक आपल्याला आवाहन करतील. नक्कीच या करोनाच्या पार्श्वभूमीवरती सर्वच लढत आहोत. डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी आहेत, महानगरपालिका, आम्ही, प्रशासन, तसंच पत्रकारांचा देखील याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे. म्हणजे मला असे काही पत्रकार माहिती आहेत की जे ड्युटी करता करता ते देखील पॉझिटिव्ह झाले आणि ही सर्व परिस्थिती लोकांसमोर मांडण्याचा एक त्यांच्यामार्फत जो प्रयत्न चाललेला आहे तो अत्यंत वंदनीय आहे. त्यामुळे त्यांचे देखील आभार. आणि जाता जाता मी सगळ्यांना हेच सांगतो की अनावश्यकपणे घराच्या बाहेर पडू नये, मास्क घालावा, हात सारखं धुवावे, सॅनिटायझर वापरावे आणि जेवढं शक्य आहे तेवढं स्वतःची काळजी आणि स्वतः घरच्यांमध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची आवर्जून काळजी घ्यावी. बचेंगे तो और भी लढेंगे. त्यामुळे यावर्षी थोडासा आपल्याला संयम आणि शिस्तीचं पालन करायचं आहे. मग पुढच्या वर्षीपासून जेव्हा नंतर हे संकटातून आपण बाहेर येऊ त्यावेळी आपण आहोच, म्हणजे परत आपल्याला सगळं व्यवस्थित करता येईल. त्यामुळे परत एकदा सर्वांना शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगलमूर्ती मोरया कोविड योद्धा विशेष भागात आज आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूया नव्या कोविड योद्ध्यांसमवेत. तोपर्यंत धन्यवाद. सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, सोंदिल लाल विराजे सुत गौरी हर को, साथ लिए गुड़ लड्डू. मंगल मूर्ति मोरया कोविड योद्धा विशेष भाग सिटी चैनल गणेश स्वनिमित्त आपल्या साठी घेऊन आलो आहोत. मंगल मूर्ति मोरया कोविड योद्धा विशेष भाग पाहायला विसरू नका. सिटी चैनल वर दररोज वेळ रात्री 8 वाजता, सकाळी 9 वाजता, दुपारी 2 वाजता आणि सायंकाळी 6 वाजता मंगल मूर्ती मोरया सिटी चॅनल प्रस्तुत कोविड योद्धा विशेष भाग. भगति से कोई शरणागत आवे, संगति संपत्ति सब ही भरपूर पावे, ऐसे तुम महाराज मोको अति भावे, होता भी नंदन निच दिन गुण गावे. जय देव जय देव, जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव जय देव. गणेशोत्सव 2020 आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. गणेशोत्सवानिमित्तानं सिटी चॅनल प्रस्तुत मंगलमूर्ती मोरया. मंगलमूर्ती मोरया कोविड योद्धा विशेष भाग सिटी चॅनल प्रस्तुत गणेशोत्सव 2020 मध्ये विशेष मंगलमूर्ती मोरया कोविड योद्धा विशेष भाग. सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, सोंदिल लाल विराजे सुत गौरी हर को, साथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को. जय देव जय देव, जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता.